नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय. यावेळी ग्रामपंचायतच्या उपसरपंच सुनंदा मुक्ताराम बागुल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारातील स्वच्छता करून शाळेपासून प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरी दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ येऊन विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीताने मानववंदना देण्यात आली. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालाय. माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कवायती कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र बागुल, वंचित बहुजन आघाडीचे रोहिले बुद्रुक शाखाध्यक्ष रवींद्र बागुल, कल्याण बागुल, ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य रामदास पवार, सोपान गायके, कडूबाई गायके, जिल्हा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किरण सूर्यवंशी व शिक्षक, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील महिला व पुरुष बालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. MCN न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव.